पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या केळवे समुद्रकिनाऱ्याची झाली दयनीय अवस्था. समुद्रकिनाऱ्याची धूप टाळण्यासाठी धूप प्रतिबंधक वृक्षांच्या लागवडीची होते मागणी. समुद्रातील भरतीचे पाणी आणि वादळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केळवे बीचच्या किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप होऊन अत्यंत भकास अवस्था झाली आहे. या संदर्भात डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी धूप प्रतिबंधक वृक्षांच्या लागवडीची मागणी वनरक्षक वनविभाग केळवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षात पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या केळवे बीच परिसरातील किनाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. समुद्रातील भरतीचे पाणी आणि मुसळधार वादळी पाऊस यामुळे मागील काही वर्षात किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप झाली आहे. भविष्याच्या दृष्टीने सदर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठीच वेळीच किनाऱ्याची धूप टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा येत्या काही दिवसात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच किनारा परिसराचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकते. याबाबत उदाहरण म्हणून काही दिवसांपूर्वी विरार येथील अर्नाळा किल्ला येथे सागरी प्रचंड लाटांनी तेथील राहती घरं उद्ध्वस्त करून लोकांचे आर्थिक नुकसान केले होते. त्याची गंभीरपणे दखल शासनाने घेतली आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक वृक्षांची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भातील पत्र वन रक्षक वनविभाग केळवे यांना देण्यात आले असून त्याची प्रत पालघर जिल्हाधिकारी सफाळे वनक्षेत्र अधिकारी केळवे ग्रामपंचायत केळवे स्पोर्ट्स असोसिएशन आणि केळवे संवर्धन मोहीम यांना देखील पाठवण्यात आली आहे. या संदर्भात डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव प्रथमेश प्रभू तेंडुलकर यांनी केळवे समुद्र किनाऱ्यावर होणारी धूप टाळण्यासाठी आत्तापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी गावातील विविध संघटना तसेच गावकरी एकवटले आहेत. कोणत्या प्रकारच्या झाडांची लागवड करणे फायदेशीर ठरेल याबाबतीत वनविभागाचे मार्गदर्शन अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.